त्या संदर्भात आता भाजपनं भाजप प्रदेशाध्यक्षांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे। राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची मोठी भूमिका होती असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय आणि चंद्रकांत पाटलांनी जे काल वक्तव्य केलेलं होतं ती त्यांची व्यक्तिगत त्यांचं मत होतं आणि ही भाजपची भूमिका नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। आता यावर राजकारण पेटू लागलेलं आहे। बाळासाहेबांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। जे चंद्रकांत पाटील दादांनी व्यक्तिगत मांडलाय परंतु चंद्रकांत मला समजलं मला जेव्हा अधिकृत नाही भाग म्हणून होतो त्यांनी व्यक्तिगत ते मी असं मांडलंय परंतु जेवढी मला समज आहे किंवा मला जेव्हा मी त्या आंदोलनाचा भाग म्हणून होतो ते एका विचारानं गेले होते की अयोध्येमध्ये राम मंदिर बनावं कार सेवक जे राम जन्मभूमीचं आंदोलन होतं ते एका विचार आंदोलनामध्ये राम राज्यातलं एका भूमिकेत आले होते हे राम जन्मभूमीचं आंदोलन हा विचार होता या आंदोलनामध्ये विविध राज्यातनं विविध चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे भाजपच्या बाजूनं आणि हे चंद्रकांत पाटील यांचं स्वतःचं मत होतं त्यांची वैयक्तिक हे मत आहे आणि भाजपनं